पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय देवणी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ झोनल स्तरावरच्या क्रॉस कंट्री दहा किलोमीटर धावणे स्पर्धा देवणी येथे संपन्न झाल्या स्पर्धेची सुरुवात सकाळी सात वाजता उद्योजक मल्लिकार्जुन मानकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली देवणी ते बोरुळ दहा किलोमीटरचे अंतर धावत खेळाडूंनी हा प्रवास पूर्ण केला या स्पर्धेत नांदेड हिंगोली लातूर व परभणी या चार तेवीस मुले व सहभाग जिल्ह्यातून मुलींनी नोंदवला मुलांमध्ये बोंबले छगन प्रथम गोल्ड मेडल लव्हा विष्णू द्वितीय सिल्वर मेडल निमडके गोविंद तृतीय ब्रॉन्झ मेडल पटकावले विजेत्या मुलींचा देखील मेडल देऊन सन्मान करण्यात आला यावेळेस मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी गुंडप्पा धनुरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून विजेत्या खेळाडूंना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे दत्ता महाराज बिजलगावकर ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील भाजपा तालुका अध्यक्ष काशीनाथ गरिबे नगरसेवक किशोर निळवंचे संस्थेचे अध्यक्ष श्यामप्रसाद धनुरे प्राचार्य डी एन दामावले कार्यक्रमाचे अध्यक्ष अटल विश्वास धनुरे विद्यापीठाचे कोच निवड समितीचे सदस्य टीम मॅनेजर महाविद्यालय स्टाफ खेळाडूंसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते